मला अभिमान आहे की माझ्या मुलीला मेरिटवर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये तिने एम ए केलं आहे आणि ती स्वतःच्या कर्तृत्वावर तिथे नोकरी करते, याचा मला सार्थ अभिमान आहे. माझा मुलगा लंडनमध्ये शिकतो, तो आता चालला न्यूयॉर्कला, त्याला एन वाय यूमध्ये ॲडमिशन मिळाली आहे मॅनेजमेंट करायला. त्या दोघांच्या डोक्यामध्ये पॉलिटिक्सचा काही विचार आहे का? माझी मुलं प्रोफेशनली बाय गॉड्स ग्रेस, म्हणजे माझं भाग्य की माझी मुलं अतिशय चांगल्या युनिव्हर्सिटीजमध्ये शिकले. तुमची मुलं म्हणतात का तुम्हाला मी प्रचारला येते म्हणून किंवा कसं? माझी मुलगी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एम ए करून तिने नोकरी धरली. नोकरी करते तुमची मुलगी? ऑफकोर्स, लंडनमध्ये. अनेकांना असं वाटतं की तुमचा एवढा मोठा कारभार आहे, आता तू काय रेवती सुळे नोकरी करायची काय गरज आहे? का नाही करावी? मला अभिमान आहे की माझ्या मुलीला मेरिटवर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये तिने एम ए केलं आहे आणि ती स्वतःच्या कर्तृत्वावर तिथे नोकरी करते, याचा मला सार्थ अभिमान आहे. अच्छा, कारण तुमचाही पसरा विद्याप्रतिष्ठान किंवा इतर संस्थेचा आहे, तो पण कुणीतरी सांभाळायला हवा पुढे. बघूया ना त्याची काय घाई आहे, पण ती जर स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी करू पाहते ओके तर का मी नाही म्हणावं. पण त्या प्रचाराला ते येणार आहेत तुमच्या मदतीसाठी? माहिती नाही, काही चर्चा नाही झालेली अजून. मुलाचा आहे का राजकारणाकडे? माझा मुलगा लंडनमध्ये शिकतो, तो आता चालला न्यूयॉर्कला, त्याला एन वाय यूमध्ये ॲडमिशन मिळाली आहे मॅनेजमेंट करायला. माझा मुलगा आता हिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएट होईल, बरं, तर तो अमेरिकेला चालला. त्याला एन वाय यू आणि स्टर्न मॅनेजमेंट स्कूलमध्ये त्याला एम बी एची ॲडमिशन मिळेल. ओके, त्या दोघांच्या डोक्यामध्ये पॉलिटिक्सचा काही विचार आहे का? माझी मुलं प्रोफेशनली बाय गॉड्स ग्रेस, म्हणजे माझं भाग्य की माझी मुलं अतिशय चांगल्या युनिव्हर्सिटीजमध्ये शिकले आणि मला शिक्षण चांगल्या युनिव्हर्सिटीज ह्याचं फार कौतुक असतं आणि मला तो कॉम्प्लेक्स पण आहे त्याचा की अरे बापरे एवढ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज. तर मग मला ॲकॅडमिक्सचा भयंकर वेळ आहे, प्रचंड वेळ आहे, त्याच्यामुळे माझी जेव्हा मुलं उच्च शिक्षित करण्याचा करतात किंवा रेवती जेव्हा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला गेली मला इतका अभिमान वाटला, कारण माझ्या आयुष्यातले अजित रानडे असतील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. त्यानंतर सगळ्यात मोठं नाव म्हणजे भाग्य, मी रेवतीला जेव्हा ती गेली तेव्हा सांगितलं तू पहिलं चेक कर लंडन एल एस सीला गेल्यानंतर की बी आर आंबेडकर कुठे बसायचे कुठे शिकायचे. ओके, अच्छा, जरा ठीक ती एवढं भाग्य की लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये तिला शिकायची संधी मिळाली किती लोकांना मिळते, ते भाग्य आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी त्या गोष्टी खूप मोठ्या आहेत, मोठ्या आहेत. माझ्यासाठी शिक्षण, डबल डिग्रीज ह्या सगळ्या गोष्टी बहुत मायने राहतात आणि माझी मुलं जर ग्लोबल सिटिझन्स होती तर का नाही मी त्यांना होते. ओके, त्यामुळं म्हणजे तुमच्या सा म्हणजे मी जे उत्तर शोधलेलं आहे त्यांच्या कलानुसारच तुम्ही जाणार, मी त्यांना काही पॉलिटिक्समध्ये यावं. इकॉनॉमिक्समध्ये पॉलिसी मेकिंग आणि इकॉनॉमिक्समध्ये जर तिला तिथेच नोकरी मिळत असेल आणि ती काहीतरी करू पाहते तर कुठली आई स्वतःच्या मुलीच्या पायावर धोंडा पाडेल? पण तुमचं जर पद पाहिलं किंवा तुम्ही ज्या पद्धतीनं काम करता, तुम्ही तर पॉलिसी इम्प्लिमेंट करता, 140 कोटी लोकांसाठी तुम्ही खासदारी काम करत असतो, म्हणजे पॉलिसी मेकिंगचे पुढचं पाऊल तुम्ही टाकताय, त्यामुळं ठीक आहे पॉलिसी मेकिंग लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक जरी असेल तर त्याच्या पुढची मोठी जबाबदारी असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, ती जर वर्ल्ड बँकेत गेली आणि काही करू पाहते तर शी कॅन इम्पॅक्ट द वर्ल्ड. वर्ल्ड बँकमध्ये गेली आणि कुठेतरी साऊथ अमेरिकामध्ये जाऊन काहीतरी इम्प्लिमेंट केलं, कुठेतरी दुसरीकडे जगात गेलं, या दुनिया बहुत बड़ी है, बड़ा सोचो. ओके, माय चिल्ड्रन आर ग्लोबल सिटीजन्स, का नहीं जगह मध्ये जाऊन बघा, समुद्र में जाओ, बहुत बड़ी बड़ी दुनिया है. ओके, तेव्हा तुमचा विचार त्या पद्धतीने व्यापक आहे. माझा आहे, मी युनायटेड नेशन्सला किती वेळा भारत सरकारने सुषमा स्वराजांचे मी आभार नेहमी मानते, कारण का त्यांनी मला मोठी दुनिया दाखवली. युनायटेड नेशन्सला भारताच्या वतीने मला 2 वेळा त्यांनी पाठवले. ओके, युनायटेड नेशन्स इज अ बहुत बड़ी बात है. माझं भाग्य त्यांनी मला पाठवलं एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर असताना. ओके.